नमस्कार. गेल्या काही वर्षांमध्ये न्युमरॉलॉजी हा विषय खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला जाऊ लागला, विशेषतः त्यावेळेस ज्यावेळेस एखादा मोठा राजकीय नेता, एखादा मोठा अभिनेता, अभिनेत्री, एखादा क्रिकेटर ज्यावेळेस न्युमरॉलॉजीच्या दृष्टिकोनातून आपल्या नावात बदल करत असतो, आपल्या सहीमध्ये बदल करत असतो किंवा काही गोष्टींमध्ये तो बदल करत असतो. आणि मग अशा वेळेस प्रश्न पडतो की एवढ्या मोठमोठ्या लोकांना ज्या जे अंकशास्त्र सातत्याने भुरळ घालत असतं त्याचं नेमकं जीवनातलं महत्त्व काय, आपल्या जीवनावर याचा खरोखर किती इम्पॅक्ट होत असतो, या सगळ्या गोष्टींना संपूर्ण जीवन प्रवासामध्ये किती महत्त्व आहे, यशस्वी होण्यामध्ये त्याचं किती महत्त्व आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत न्युमरॉलॉजिस्ट मानसी काळे. मॅडम, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. मानसी काळे यांचं एक छोटंसं इंट्रोडक्शन करून द्यायचं झालंस, जागतिक कीर्तीच्या न्युमरॉलॉजिस्ट असं वर्णन त्यांचं करता येऊ शकतं. नुकतंच रशियाने त्यांना सर्वोत्कृष्ट न्युमरॉलॉजिस्ट म्हणून त्यांना बक्षीस दिलेलं आहे, त्यांचा सत्कार केलेला आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर या क्षेत्राचं ते काम करत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत मानसी काळे. मॅडम, सर्वप्रथम सांगा, अंकशास्त्र म्हणजे नेमकं काय? अंकशास्त्र म्हणजे तुमच्या जन्मतारखेचा अभ्यास, तुमच्या जन्मतारखेत असलेले, तुमच्या जन्मतारखेत असलेला नंबर म्हणजे महिना, वर्ष आणि तुम्ही ज्या तारखेला जन्मलात तो दिवस, त्या सगळ्याचा परिपूर्ण अभ्यास म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रामध्ये तुम्ही तुमचे गुण आणि दोष खूप चांगल्या प्रकारे समजू शकता. आणि मी म्हणेन की अंकशास्त्राचा अभ्यास करून तुमच्या दोषांना कमी करून गुणांना वाढवलं, तुमच्यामध्ये सकारात्मकता वाढवली तर ऑटोमॅटिकली त्याचा फायदा होऊ शकतो. नक्कीच. सर्वसामान्य माणूस आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत पळतोय तो त्याच्या करिअरसाठी. प्रत्येकाला पुढे जायचं आहे, रॅट रेस लागलेली आहे, एव्हरीबडी इज आफ्टर रेसिंग. हे जे तुमचं अंकशास्त्र आहे याला प्रचंड मोठ्या प्रमाणात पॉवर आहे. अगदी म्हणजे जर सांगायचं झालं तर परवा मॅडम बरोबर मी बसलो होतो आणि त्यांना माझी जन्मतारीख सांगितली, माझी फक्त जन्मतारीख सांगितली आणि त्यांनी माझी जन्मकुंडली मांडली आणि अशा गोष्टी सांगितल्या की ज्या फक्त कदाचित मला माहिती होत्या, अशा अनेक गोष्टी मॅडमनी मला स्वतःला सुद्धा सांगितल्या. मॅडम सांगा की हे जे आहे एव्हरीबडी इज आफ्टर देअर करिअर, सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येकजण पळतो आहे, मग ह्या करिअरवर अंकशास्त्राचा कितपत इफेक्ट होत असतो? सायकोलॉजी खूप काम करते. मी हे करतोय म्हणून माझं भलं होत आहे, बाकीच्या गोष्टी तर होणार आहेत. बिकॉज दिस इज अ सायन्स, प्रूव्ह सायन्स. 2+2=4. त्या 4 लाच वॉन्टेड आहे किंवा हे प्रूव्ह आहे की जन्मतारखेत जे नंबर्स येतात ते नंबर्स तुमच्या ग्रहांना कनेक्ट करतो आपण. आता एक नंबर जर का आपण घातला तर एक नंबर हा सूर्याचा नंबर येतो. सूर्य तुम्हाला काय देतो? मान, पद, प्रतिष्ठा, सन्मान. 2 नंबर हा चंद्राचा नंबर येतो. चंद्रमा म्हणतो जय, चंद्रमा मनाचा कारक आहे, चंद्रामुळे भरती आवटी होते, त्यामुळे इमोशन्स त्या माणसामध्ये जास्त येतात. 3 नंबर हा गुरुचा नंबर म्हणतो आपण. गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे दैवगुरु. गुरु मध्ये पण 2 प्रकार आहेत, एक दैवगुरु, एक दैत्यगुरु. तर 3 नंबर हे दैवगुरुचा प्रकार. माझ्यामध्ये मी 3 नंबर आहे. हा, तर त्यामुळे ते 3 नंबर तुम्ही इथे बसला हेच खूप महत्वाचं आहे. कारण 3 नंबरवाल्यांना नॉलेज खूप जबरदस्त असतं. गुरुचा सल्ला देणारे किंवा मीडिया लाईनमध्ये असणारे, मोठ्या पदावर असणारी लोक हे 3 नंबरचे असू शकतात. गुरुचा सल्ला देणारे न्यायाधीश असू शकतात किंवा ते कॉन्सिलियर असू शकतात, हे 3 नंबरवाले असू शकतात. 4 नंबर ही एक मोठी आख्यायिका आहे. जेव्हा समुद्र मंथन चाललं होतं तेव्हा एकीकडे देव होते, एकीकडे राक्षस होते. राक्षसांमधला एक राक्षस उठला, देवांमध्ये जाऊन बसला, त्यांनी अमृत पिलं. अमृत पिल्यावर देवांच्या लक्षात आलं की एका राक्षसाने पण अमृत पिलंय. तेव्हा विष्णूंनी सुदर्शन चक्र फेकलं तेव्हा त्या राक्षसाचा एक भाग पडला एकीकडे, म्हणजे वरचा डोक्याचा भाग पडला एकीकडे, त्याला आपण म्हणतो 4 नंबर राहू. आणि खालचा भाग जेव्हा पडला एकीकडे त्याला आपण म्हणतो 7 नंबर केतू. तुम्ही नवग्रहांच्या मंदिरात जर का गेलात तर राहूची मूर्ती म्हणजे फक्त डोकं असतं आणि केतूची मूर्ती म्हणजे फक्त खालचा भाग असतो. तर दिस इज व्हेरी ट्रू. कारण 4 नंबरवाले जे असतात ते थोडेसे आपण म्हणू की दबंग पर्सनॅलिटीचे असतात, चिडचिड करणारे असतात, कारण डोकं आहे, खालचा भाग नाही आहे. आणि 7 नंबरवाल्यांना जर का तुम्ही बघितलं तर ते आर व्हेरी इमोशनल. ते एक सगळी गोष्ट इथून करतात, इमोशनली करतात. क्रिएटिव्हिटी त्यांच्याकडे खूप असते किंवा ते खूप कष्ट करणारे असतात. आता तुम्ही म्हणताय 4 नंबर राहूचा नंबर, 5 नंबर बुधाचा नंबर. बुध बुद्धी, कम्युनिकेशन आणि बिझनेस. ते लोक मीडिया लाईनमध्ये किंवा तुमच्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये किंवा काही विकायला किंवा सेल्समन्स म्हणून खूप चांगले होऊ शकतात. 6 नंबर हा शुक्राचा नंबर आहे. जसं मी 3 नंबर दैवगुरु म्हणलं तसं 6 नंबर
हे शुक्राचार्य दैत्यगुरु मीडिया लाईनचे जर बघा तुम्ही बरेचसे लोक सहा नंबरवाले आहेत 24 नंबरवाले आहेत की जे मीडिया लाईन किंवा सौंदर्य प्रसाधनं या सगळ्यामध्ये जास्त अट्रॅक्टिव्ह होतात. 7 नंबर केतूचा नंबर जे मी आता सांगितलं, 8 नंबर शनीचा नंबर. शनीला सगळे घाबरतात, शनी न्याय फलदाता शनी किंवा कर्माचं फळ देणारा शनी, सगळ्या गोष्टी तो देतो पण हळूहळू देतो. आणि 9 नंबर हा मंगळाचा नंबर आहे. 9 नंबर मध्ये तुम्ही समाजसेवा करणारे किंवा एक जास्त त्याच्यामध्ये शक्तीचा वापर असणारे हे लोक 9 नंबर मध्ये असतात. हे प्रत्येक नंबरचे हे कॅरेक्टरिस्टिक आहेत आणि ते कॅरेक्टरिस्टिक तुमच्या जन्मतारखेच्या नंबर मध्ये येतात. त्यामुळे तुमच्यामध्ये त्याचा अंमल असणं आणि तुमच्यामध्ये ते कॅरेक्टरिस्टिक असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ते आपण बघतो अंकशास्त्राने की तुमच्याकडे काय नंबर आहे, कुठला नंबर किती वेळा आला, कुठला नंबर तुमच्यामध्ये नाही आहे त्याला आपण म्हणतो मिसिंग नंबर किंवा रिपीटेड नंबर. या नंबरचा तुमच्यावरती तो इम्पॅक्ट पडतो. कारण 3 नंबर जास्त आला तर गुरुची पर तुमच्यामध्ये जास्त आली, 2 नंबर जास्त आला तर तुमच्यामध्ये इमोशन जास्त आल्या. तर या सगळीचा जो सांगड आपण घालतो त्या न्यूमरॉलॉजीमध्ये बघले जातं. नुसतं तुमचं भाग्यांक आणि मूलांक किंवा लकी नंबर हे त्याच्यासाठी महत्वाचे नाहीत. आत्ता सगळी जी ओढ चालली आहे लकी नंबर लकी नंबर लकी नंबर म्हणण्यापेक्षा मी म्हणेन सकारात्मक नंबर किंवा तुमच्यासाठी असलेले पॉवरफुल नंबर की ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमचा फायदा करून. एक्झॅक्टली. आता तुम्ही लकी नंबर पर्यंत आलेला आहात, भाग्यांक मूलांक जन्मांक नामांक. काल मॅडमचा इंटरव्ह्यू करण्याच्या आधी मी बराच याचा अभ्यास करत होतो, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नाविन्याने येत होत्या. हे जे आहे भाग्यांक काय आहे, मूलांक काय आहे, जन्मांक काय आहे, नामांक काय आहे, थोडक्यात सांगा. बघा, जर का पिक्चर चांगला व्हायचा असेल तर तुमचा ऍक्टर पण चांगला लागतो आणि डिरेक्टर पण चांगला लागतो. ऍक्टर डिरेक्टर चांगला असेल तर तुमचा पिक्चर नक्कीच चांगला होईल. जर ऍक्टर डिरेक्टर नसेल म्हणजे ऍक्टिंग करणारा नसेल किंवा त्याच्याकडे डिरेक्शन करून घेणारा नसेल तर होऊ शकत नाही. तसंच तुमच्या जन्माचं पण आहे, तुमच्या स्वतःच्या प्रवाहाचं पण आहे, जीवन प्रवाहातलं. जर तुमचा मूलांक आणि भाग्यांक, आपण मूलांकाला कर्माच्या भाषेत म्हणतो ऍक्टर आणि भाग्यांकाला कर्माच्या भाषेत म्हणतो डिरेक्टर, या दोन्हीचा समन्वय चांगला झाला तर तुमच्या जीवनाची गाडी नक्कीच चालेल. मूलांक म्हणजे काय की तुम्ही ज्या तारखेला जन्मलाय म्हणजे 1/10/1928 जर का घेतली तर त्या सगळ्याचा एक नंबर येणार. म्हणजे 19 घेतली तर एक नंबर येईल, 28 घेतली तरी एक नंबर येईल. तर जो बेसिक नंबर आहे जो पहिल्या ज्या तारखेला तुम्ही जन्मला आहात त्याला आपण म्हणतो मूलांक. आणि या सगळ्याची जर का टोटल केली म्हणजे मूलांक म्हणजे मूलांकाची टोटल, महिन्याची टोटल आणि वर्षाची टोटल या सगळ्याची जर का तुम्ही टोटल केली तर तो जो नंबर येईल त्याला आपण म्हणतो भाग्यांक म्हणजे डिरेक्टर. तर या दोन्हीचा समन्वय खूप चांगला पाहिजे. या दोन्हीचा समन्वय कसा बघितला जातो, कारण आपला भाग्यांक सपोज माझी डेट ऑफ बर्थ आहे 12 2+1 3 आणि बाकी सगळी जी भाग्यांक बघितला तर ती 9 होते, मग तुम्ही त्याची सांगड कशी घालता? आता बघा, 3 नंबर आला, 3 नंबर आणि तुमचा मूलांक आहे 3 आणि सगळ्याची टोटल करायला ती आली 9. 9 नंबर मंगळाचा नंबर आहे म्हणजे नॉलेज विथ अग्रेशन. कारण 9 नंबर आपण म्हणलो की शक्तीचा नंबर आहे तर मंगळाचा नंबर म्हणजे अग्रेसिव्हनेस तुमच्यामध्ये आहे आणि नॉलेज आहे. तर नॉलेजला वापरलं अग्रेसिव्हली जे आता तुम्ही वापरताय की जे तुम्हाला नॉलेज असणं नुसतं महत्वाचं नाही पण त्याला प्रूव्ह करणं, त्याला दाखवणं, त्याच्याबरोबर काम करणं याला महत्व आहे. म्हणजे 3 आणि 9 ची सांगड आम्ही अशी घालतो. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. बरं, मग हे सगळं आता आपण करिअरच्या विषयी बोलत होतो की ह्या सगळ्यावर म्हणजे सपोज असं 3 नंबर मॅडमने सांगितलं की 3 नंबर हा गुरुचा नंबर आहे, मग तो मीडियामध्ये त्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. मग हे सगळे ज्यावेळेस एखाद्या माणसाचा मूलांक भाग्यांक जन्मांक नामांक या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्याच्यावरनं त्याचं करिअर ठरवण्यासाठी आपल्याला डेफिनेटली फायदा होऊ शकतो. डेफिनेटली फायदा होईल. बघा, कोणीही जन्मतारीख ऍप्लिकेशन करून मागितली नाहीये, जी आली ती ऍक्सेप्ट आणि ती आली आहे आपल्याकडे. तर त्याच्या हिशोबाने तुम्ही तुमचे कॅरेक्टरिस्टिक बघू शकता की तुमच्यामध्ये कॅरेक्टर काय आहेत. जर तुम्ही 2 नंबरचे आहात, 2 नंबर चंद्राचा नंबर म्हणजे पाणी आणि तुम्ही लोखंडाचा बिझनेस करताय तर मग काय होणार, तो लोखंड आणि पाणी एकत्र येऊन त्याला गंज लागणार. आता ही जी मुलं माझ्याकडे करिअर गायडन्सला येतात, आता 2 नंबरवाली मुलं आहेत, मेकॅनिकल इंजिनियर घेतलंय, हे घेतलंय, ते घेतलंय, 5-5, 6-6 वर्ष करतातच आहेत पण ते होत नाही. आई म्हणते म्हणून करताय, कुणीतरी सांगितलं म्हणून करताय आणि तो प्रोफेशन त्यांना सूट नाही आहे. त्यामुळे त्यांचं लक्ष नाही, त्यांना होत नाही, जमत नाही, कारण त्यांच्यामध्ये तो पिंडच नाही. जर तुम्हाला तुमचे कॅरेक्टरिस्टिक कळले तर तुम्ही ऑटोमॅटिकली त्या गोष्टीने काम करू शकता. जर मी नाही आहे, मी इमोशनल आहे, माझ्याकडे क्रिएटिव्हिटी आहे पण मी लोखंडाच्या विषय नाही करू शकत, तर ओके. सर्वसाम
सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण आणि भान असणारे आणि या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कायम पुढाकार घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री नजीब मुल्ला साहेबांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर कार्याध्यक्ष श्री सलीम पटेल यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रसंगी कठोर भूमिका घेऊन आंदोलनांची भूमिका घेणारे माननीय श्री नजीब मुल्ला साहेबांना पुनश्च एकदा श्री सलीम पटेल यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमटी भाजी टाळीसाठी रोज वापरू याना, नाही कृत्रिम गोडी आरोग्याला जोडी, रसायनांच्या भेळीला दूर ठेवाना. गुळ पोळी, पुरण पोळी, मोदक लाडू वडी, पकवान कुठलेही त्याला रुची आणायची गोडी. कोकणच्या सेंद्रिय उसापासून बनवलेला अस्सल गोडीचा केमिकल विरहित पितांबरी रुचियाना गुळ, म्हणजे स्वाद आणि स्वास्थ्य दोन्हीची हमी. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप. तुमचा सल्ला असा असू शकतो का की ज्यावेळेस आपल्याकडे ज्यावेळेस जन्म होतो मुलाचा किंवा जो व्हॉटेवर म्हणजे अपत्य ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस आपण कुंडली मांडतो, त्याच वेळेस न्यूमरोलॉजीची सुरुवात झाली पाहिजे? कदाचित खूप हे होऊ शकतं. नाही, मी म्हणते की आता आपली नावं लिहिली आहेत, आपली नावं आपण बदलू नाही शकत. बरोबर, कारण नाव हे सगळीकडे स्पेसिफिक होतं. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, तुमची आयडेंटिटीज नाव आहे. बरोबर, जर ते नाव तुमच्या जन्मांक आणि मुलांकाला जर तेव्हाच ठरवता आलं, ते तो नामांक त्याला जर का सूट होणार असेल, कारण नावाच्या व्हायब्रेशन खूप खेचतात. नाव माणसाला वर आणतं, नाव माणसाला खाली नेतं. जर माझं नाव 8 नंबरवर जात आहे आणि मी आहे 1 नंबरची, 1 नंबर सूर्याचा नंबर, 8 नंबर शनीचा नंबर. शनी हा सूर्याचा अवारस पुत्र आहे. छाया मार्तंड संभूतम तन्नमामी शनेश्वरम. शनीचं आणि सूर्याचं पटणार नाही, मग जिथे जिथे त्या व्हायब्रेशन येणार त्या माणसाला तो त्रासच होणार. कारण ते नंबर जर का एकमेकांच्या व्हायब्रेशनला आले नाही तर तुम्ही काय करणार? मग जो आपल्याला सेटबॅक बसतो किंवा त्या ज्या गोष्टी बसतात त्या होतात. अच्छा, म्हणजे त्याच वेळेस ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत असतात की नाव जन्मतारीख हे दोघे एकमेकांशी जुळत नाहीये, ह्या दोन्ही व्हायब्रेशन एकमेकांशी जुळत नाहीत, त्यावेळेस मग तुम्ही नावामध्ये चेंज करायला सांगत असतात. मी एका एक विषय जसा येतो तसा हा चर्चा पुढे नेतो आहे. मी कसं आहे माहितीये, आताच्या घडीला मी तुमचं नाव नाही बदलू शकत, कारण इंडियन गव्हर्नमेंट किंवा कुठलीच गव्हर्नमेंट एवढी सोपी नाही आहे की तुमचं नाव बदललं की एका मिनिटात तुमच्या सगळे चेंजेस झाले, कारण नावच हे महत्वाचं आहे. तर मग आपण त्यावेळेस काय करतो, साईन बदलून देतो. सही खूप महत्वाची आहे, माणसाला सही ही तुमची आयडेंटिटी आहे. तुमच्या सही मध्ये तुम्ही तुम्हाला प्रेफर करू शकता. तर सही मध्ये ग्राफोलॉजी एक विषय येतो की तुमच्या सही मध्ये बॅरिकेड्स नको आहेत, गोलगोल नको आहे, 8 आकडा नको आहे, सही मागे जाणारी नको आहे. सही मध्ये जे मला पाहिजे ते प्रोग्रेस पाहिजे. काय माणसं पुढून बघ असं आहे, प्रत्येकाला असं करायचं मागे.
तर मागे येणं म्हणजे तुम्ही लाईफ मध्ये मागे येताय. तुमच्या सही मध्ये जे गोल 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 तुम्ही करता, एक फॅशन झाली होती मध्यंतरी की आपली सही कोणी कॉपी करू नये म्हणून काहीतरी गोल करणं, पण ते गोल करताय तर तुम्ही त्या गोलातच अडकताय. बघा, एखाद्या साहेबाकडे तुम्ही गेलात, एवढा मोठा गठ्ठा आहे आणि त्यातनं साहेब तोच एकच पेपर उचलतो काढतो असा खाली, तर त्या व्हायब्रेशन खूप महत्वाचे आहे. कारण त्याच्यात ते व्हायब्रेशन, कारण प्रत्येक अल्फाबेटला एक एक नंबर्सच्या व्हायब्रेशन आहेत आणि ते अल्फाबेटची जो टोटल आपण करतो त्या व्हायब्रेशन तुमच्यावरती काम करतात. लाईनच्या खाली येणं म्हणजे काय? लाईनच्या आपण म्हणतो एखाद्याला, बघ तू लाईनच्या खाली जाऊन काम करतोय, तर माझं म्हणणं आहे आपण अंडरलाईन का मारतो? आपल्याला अपग्रेड करण्यासाठी मारतो. कधी हायलाईट करतो ना आपण एखाद्या अंडरलाईन, तर तुमच्या नावाला तुम्ही अपग्रेड करताय, मग त्याच्या खाली काय येत आहे? बरोबर. तर त्याच्या खाली यायची गरज नाही, गोल गोल करायची गरज नाही, सही नेहमी अपवर्डला जाणारी पाहिजे, 30 degree अँगलला पाहिजे. अशा खूपशा ज्या सिम्प्टम्स आहेत त्या तुम्हाला जर का मिळाल्या तर ऑटोमॅटिक, बघा हे सगळं हिंट म्हणून घ्यायचं आहे. दिस इज नॉट अवर फुल ऑफ लाईफ, पण त्याचा हिंट म्हणून वापर करून आपल्याला प्रोग्रेससाठी पुढे जाण्यात काय हरकत आहे? निश्चित. शेवटी कुणाला नको आहे प्रोग्रेस? निश्चितपणे. असं म्हटलं जातं की प्रत्येक माणूस हा तीन गोष्टी बघत असतो. त्या तीन गोष्टी म्हणजे पहिला पैसा, दुसरं करिअर, तिसरं रिलेशनशिप. रिलेशनशिपवर न्यूरोलॉजी कशा पद्धतीने वर्क करत असते? बघा, आता जर का तुमचा तीन नंबर आहे हे तुम्हाला माहिती पडलं की माझा तीन नंबर आहे, म्हणजे तुम्ही दैवगुरु च्या कॅटेगरीमध्ये बसताय. पण जर का 6 नंबरवाला तुमच्या जवळ आला, पहिल्यापासून म्हणतात 36 चा आकडा, 36 चा आकडा म्हणजे त्याचं आणि तुझं पटत नाही, तर 6 नंबर म्हणजे दैत्यगुरु. आता इगो दोन्हीकडे आहे, दैत्यगुरूंना पण आहे आणि दैवगुरूंना पण आहे. जर का त्या न्यूमरोलॉजिकली, मी न्यूमरोलॉजी शिकवते त्याच कारणासाठी की तुम्ही समजा की आपले नंबर्स काय आहेत. जर का तुम्ही आहात ॲरोगंट आणि समोरचा माणूस आहे इमोशनल, तर तुम्हाला काय करायचंय ते तुम्हाला ठरवायचंय. हाऊ यू रिस्पॉन्ड द सिच्युएशन इज द रिझल्ट, की तुम्हाला रिझल्ट कसा पाहिजे. एखादा माणूस ॲरोगंट आहे त्याला तुम्ही 10 वेळा सांगू नाही शकत. जर तुम्हाला त्याचे कॅरेक्टरिस्टिक कळले की नाही बाबा हा आहे तेवढा आगाव, तर मी जरा बाजूला घेतो ना. शेवटी आपल्यावर आहे की कसं तुम्हाला, आपण दुसऱ्याला चेंज नाही करू शकत, आपण आपल्याला बदलू. आपल्याला त्याची लाईन कमी करायची तर ती काय कोडून बिळून कमी नाही करू शकत, आपली वाढवली तर त्याची मोठी दिसेल. तर माझं म्हणणं आहे की तुम्हाला जर का त्याचे दोष किंवा गुण कळले, त्याचे कॅरेक्टरिस्टिक कळले, तर तुम्ही तुमचं वागणं बदलू शकता. तर न्यूमरोलॉजिकली हेच तुम्हाला कळू शकतं की आता सासू सुना जे काही माझ्याकडे येतात किंवा नवरा बायको, जर नवरा बायकोमध्ये पण जी कम्पॅबिलिटी आपल्याला पाहिजे ते नंबर्स व्हायब्रेशन जुळले पाहिजे, आणि नाही जुळले तर मग आहेच. एकवाल्याला 8 वाला करून दिला तर कसं त्यांचं जुळणार? मग त्या व्हायब्रेशन नंबरच्या खूप काम करतात. म्हणून आपण ते म्हणतो की तुम्ही मॅच मेकिंग किंवा हे ज्या गोष्टी आहेत हे सगळे एकत्र सिस्टीम आहे, फक्त तुमच्या व्हायब्रेशन जुळल्या पाहिजे, तुमच्या दोघांमध्ये ती सकारात्मकता यायला पाहिजे आणि होणार आहे. न्यूमरोलॉजीच्या संदर्भातलं खूप काही आहे, म्हणजे हे खूप मोठं नॉलेज आहे. इट्स अ नॉलेज हब असं म्हटलं तरी हरकत नाही. अनेक विषय याच्यामध्ये येत राहतील. आणखी पुढचे काही दिवस सातत्याने मॅडम आपल्याबरोबर असणार आहेत. न्यूरोलॉजीच्या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास कर्म न्यूरोलॉजीच्या मानसी काळे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. आत्ता देखील स्क्रीनच्या खालती हे नंबर सतत चालू आहेत, स्क्रोल होत आहेत. जर आपल्याला या संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर 9422539221 किंवा 9595166712 या क्रमांकावर आपण संपर्क साधावा. तुर्तास आजच्या दिवशी वेळ कमी असल्यामुळे आपण इथे थांबूया. मॅडम आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. मात्र कर्मा न्यूमरोलॉजीच्या मानसिक काळे यांच्याशी आपण पुढचे आणखी काही महिने याच विषयावर चर्चा करत राहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बॅरॉन मेन स्टुडिओचा लग्न सराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठलाही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ, एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम, ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे,
दूरध्वनी 02225304837 बैरॉन मेन स्टूडियो मरावे परी अवयव रूपी उरावे अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित ये ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट हो पण व्हॉट्स ओला कचरा उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल मांस मच्छी अंडी आणि पान फुलं झाड आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल काचरवर लेदर पॉलिथिन कापड ये ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1